नमस्कार मित्रांनो टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या दहा ठळक बातम्या अठरा जानेवारी पासून सर्वांना खुशखबर राज्यात बारा धडकेबाज निर्णय जाहीर प्रत्येकाला मिळणार दोन हजार रुपये केली मोठी घोषणा काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर बघा या ठिकाणी पहिली मोठी बातमी शिवसेना कोणाची धनुष्यबान कोणाचा याबाबत निवडणूक आयोगात आज निकाल लागणार आहे उद्धव ठाकरे यांच्या पदाची मुदत संपत आहे त्यामुळे ठाकरे गटाकडून निकाल द्या किंवा परवानगी मागितली आहे शिवसेनेवर ताबा मिळवण्यासाठी दोन्ही गटांनी आवश्यक कागदपत्र सादर केली आहेत त्यानंतरची मोठी बातमी बघा येत्या काही काळात वीज ग्राहकांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे आधीच भरम साठ वीज बिल येत असल्याने कितीही कमी वीज वापर केला तरी पाचशेच्या दोन नोटा खर्ची पडतच आहेत त्यातच केंद्र सरकारचा एक निर्णय महाराष्ट्र गुजरात पंजाब मधील नागरिकांना वीज बिल दरवाढीचा शॉक देण्याची शक्यता आहे एन टी पी सीसह देशातील काही राज्यांना रेल्वे आणि समुद्रमार्गे कोळशाचा पुरवठा केला जावा असा निर्णय काही काळापूर्वीच केंद्र सरकारने घेतला होता म्हणजेच काही प्रमाणावर कोळसा हा रस्ते रेल्वे मार्गे तर काही प्रमाणावर कोळसा हा समुद्र मार्गे नेण्यात यावा असा हा निर्णय आहे यामुळे या, या नव्या निर्णयामुळे वीज उत्पादन प्रकल्पाचा खर्च दहा टक्क्यांनी वाढणार आहे त्यानंतरची मोडी बातमी बघा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे आगामी लोकसभा निवडणुकीत नारायण राणे उमेदवार असतील तर त्यांचा स्वतः प्रचार करून त्यांना निवडून आणणार असे वक्तव्य मंत्री दीपक केसरकर यांनी केलंय त्यानंतरची मुळी बातमी बघा देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे दोन हजार रुपये लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित होणार आहेत पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना लवकरच दोन हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या तेराव्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत पीएम मोदी पुढील आठवड्यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचा तेराव्या हप्ता जारी करू शकतात त्यानंतरची मोठी बातमी बघा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बारामतीकरांना आज कुटुंब नियोजनाचा मंत्र दिला आहे आपल्या सुनेला आणि मुलीला केवळ दोन मुलांवरच थांबायला सांगा दोन मुली झाल्या तरी तिसरं अपत्य ठेवू नका असं सांगा पोरगच पाहिजे वंशाचा दिवा पाहिजे हा हट्ट धरू नका मुलगी देखील कर्तबगार असते शरद पवार साहेब तर एकाच मुलीवर थांबले त्यामुळे उगाच देवाची कृपा देवाची कृपा असं म्हणून उगी पलटण वाढवू नका असा सल्ला अजित पवार यांनी दिला त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच खसखस पिकली त्यानंतरची मोठी बातमी बघा सिंधुदुर्गात भाजप आणि शिंदे गटात खटके उडायला सुरुवात झाली आहे सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघात तज्ज्ञ स्वीकृत सदस्य निवडीवरून वादाची ठिणगी पडली असून भाजपचा शिंदे गटाला संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे असा थेट आरोप शिंदे जिल्हा प्रमुख अशोक दळवी यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे शिंदे फडणवीस सरकारने काही दिवसांपूर्वी राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना म्हणजे वयाची पंच्याहत्तर वर्षे पूर्ण असणाऱ्यांना मोफत बस प्रवास सुरू केला आहे तर पासष्ट वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांना या तिकीट दरामध्ये पन्नास टक्के सवलत मिळत आहे मात्र राज्य सरकारकडून मोफत देवदर्शनाचा प्लॅन आखला जात आहे त्यासाठी एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकही झाल्याची माहिती आहे त्यानुसार पासष्ट पेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना एस ने मोफत देवदर्शन घडविण्यात येणार आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा राज्यातील पंचहत्तर हजार पदांच्या भरती प्रक्रिया ला तातडीने सुरुवात करण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात दिली गेल्या सरकारच्या काळात सरकारी पद भरतीच्या प्रक्रियेमध्ये पेपर फुटी सारखे फुटी सारखे हुशार आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांनी करायचे काय असा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे या भरती प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आवश्यक असून त्यासाठी टी सी एस सारख्या कंपन्या नेमण्यात आल्या आहेत या कंपन्यांच्या विरोधात देशभरात एकही तक्रार नाहीये येत्या काही काळामध्ये पद भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल असेही फडणवीस यांनी सांगितले त्यानंतरची मोठी बातमी बघा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची संक्रांत गोड होणार आहे आहे कारण रखडलेला पगार अखेर मिळणार कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी तीनशे कोटी रुपये निधी राज्य सरकारकडून वितरित करण्यात आला आहे एस कर्मचाऱ्यांनी पगारावरून पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सरकारनं तातडीने हे पाऊल उचललं आहे या संदर्भात राज्य सरकार सरकारकडून एक परिपत्रक देखील जाहीर करण्यात आला आहे